नमस्कार, राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आपलं स्वागत. विषय आहे लॉकडाऊनचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे. खरं तर म्हणायला गेलं तसं तर लॉकडाऊनचा हा प्रत्यक्ष फायदा मानवजातीला आहे आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचा फायदा जो आहे तो विविध कंपन्यांना आहे, सोबतच पर्यावरणाला देखील आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण लॉकडाऊनमुळे आज संपूर्ण मानव घरात बंद आहे. प्रकृतीला पर्यावरणाला कुठेतरी रिसेट करण्याची ही संधी आहे, कुठेतरी रिसेट करण्याचा चान्स आहे असं म्हणावं लागेल. आज आपण बघू शकतो संपूर्ण मानव हे घरात आहेत आणि प्राणी स्वच्छंदेने बाहेर फिरत आहे हे देखील कोरोना व्हायरसने आपल्याला शिकवून दिलं. कारण जो अधिकार आपल्याला आहे तो देखील पर्यावरणाला आहे, तो देखील प्राण्यांना आहे. मानवाने या पृथ्वीतलावर जे अधिराज्य गाजवलेलं आहे त्या अधिराज्य गाजवल्यामुळे पृथ्वीला कुठेतरी त्रास व्हायचा, त्या त्रासपासून वाचण्यासाठी कुठेतरी रिसेट करण्याची संधी मिळालेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आपण बघू शकता गेल्या December 2019 अगोदर प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली होती, मात्र आजची जर स्थिती आपण बघितली तर खूप फरक दिसेल आपल्याला. आज जी नदी तुम्हाला स्वच्छ दिसते ती 2019 अगोदर तुम्ही बघितली तर दूषित पाण्याने भरलेली असायची. हे कारण आहे लॉकडाऊनचं, हा फायदा आहे लॉकडाऊनचा. एवढंच नव्हे, प्रदूषणामध्ये आपण बघू शकता विविध शहरी भागामध्ये औद्योगिक वसाहती फॅक्टरीज आहे, प्रदूषणाचं प्रमाण कमालीचं वाढलेलं होतं. मात्र आज प्रदूषणामुळे पक्षी प्राणी मृत पावायचे, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, बऱ्याच सोसायट्यांना. आज बघू शकता आपण अशी स्थिती आली लॉकडाऊनमुळे कंपन्या फॅक्टरीज सर्व बंद आहे, स्वच्छंदपणे प्राणी वावू शकता, मानव मोकळा श्वास घेऊ शकतो. ही संधी आहे प्रकृतीला रिसेट करण्याची. आपल्याला प्रकृतीने जे आजपर्यंत दिलं आलं आहे त्याची परतफेड करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. लॉकडाऊन म्हणजे फक्त लॉकडाऊनच नव्हे तर आपल्या जीवासाठी खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा कंपन्यांना, बऱ्याचशा छोट्या मोठ्या बड्या कंपन्यांना सुगीचे दिवस आल्याचं म्हटलं वावगं ठरणार नाही. कारण लॉकडाऊनमुळे कमालीची मागणी